अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथील कसबा पिंपरी शिवारातील ट्रान्सफॉर्मर गेल्या 1.5 वर्षांपासून फेल झाला असून शेतकऱ्यांनी वारंवार तक्रारी करून देखील एमएसबी प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे म्हणत आज अखेर फत्तेपूर शिवारातील शेतकरी वर्ग तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी यांनी फत्तेपूर एमएसबी कार्यालयाला टाळेठोको आंदोलन केले। कसबा पिंपरी शिवारातील ट्रान्सफॉर्मर हे गेल्या 1.5 वर्षांपासून फेल गेलेले आहे। शेतकऱ्यांनी शासनाच्या नियमाप्रमाणे लाईट बिलची रक्कम देखील अदा केलेली आहे, परंतु हा ट्रान्सफॉर्मर फेल असल्याने शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान होत असून याबाबत शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करून देखील याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाल्याने अखेर या त्रासाला कंटाळून सर्व शेतकऱ्यांनी एमएसबी कार्यालयाला टाळे ठोकले। आज फत्तेपूर येथे एमएसबीच्या कार्यालयाला फत्तेपूर परिसरातील शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या कारभाराला कंटाळून या ठिकाणी या कार्यालयाला कुलूप आज ठोकलेलं आहे। त्याचं कारण असं की कसबा पिंपरी गावातील एक ट्रान्सफॉर्मर आहे, तो ट्रान्सफॉर्मर गेल्या 1.5 वर्षापासून फेल झालेला आहे आणि 1.5 वर्षापासून फेल झाल्यानंतर ते शेतकरी त्या परिसरातील शेतकरी वारंवार या ऑफिसला येऊन चक्रा मारून अधिकाऱ्यांची विनवणी करून हातापाया पडून पार थकून गेलेत आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास सरकार आघाडीचं सरकार असल्याकारणाने सरकारने जो नियम या ठिकाणी घालून दिलेला आहे शेतकऱ्यांसाठी बिलिंगचा जो रेशो दिलेला आहे क्राइटेरिया दिलेला आहे त्या क्राइटेरियाच्या अधीन राहून शेतकऱ्यांनी जवळपास 98-99% रनिंग बिलं अदा केलेली आहे आणि असं असताना सुद्धा या ठिकाणचे अधिकारी असतील कर्मचारी असतील त्या शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम अजूनही करत नाही आहे आणि बिलं भरून रनिंग बिल भरून सुद्धा 2-2.5-2.5 महिने निघून गेलेले आहेत आणि शेतकऱ्यांनी जो दुबार पेरणीचं या ठिकाणी पेरणी केलेली आहे दुबार पेरणीसुद्धा शेतकऱ्याची संकटात आलेली आहे। गेल्या या वर्षी पावसाळ्यामध्ये अतिवृष्टीमुळे अगोदर शेतकऱ्यांच्या तोंडून त्यांचा उत्पन्नाचा घास निघून गेलेला आहे, शेतकरी अडचणीमध्ये आलेला आहे। असं असताना सुद्धा दुबार पेरणी केल्यानंतरही शेतकऱ्यांचे पीक आज या ठिकाणी सुकायला लागलेले वाळायला लागलेले आहे। शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह होईल कसा, शेतकऱ्यांच्या मुलांचं शिक्षण असेल, त्यांचे मुलांचे लग्न असतील, उपवर मुली असतील, मुलं असतील, त्यांचे लग्न करायचे, आपला संसाराचा गाळा चालवायचा आहे आणि शेतकरी जर त्या शेतीवरच्या उत्पन्नावर जर अवलंबून असेल आणि या ठिकाणी एमएसबी जर अशी अडवणूक करत असेल तर शेतकऱ्यांनी जायचं कुठे म्हणून या ठिकाणी सर्व शेतकरी संतप्त झाले आहेत। लोकशाही मार्गाने सगळे मार्ग प्रशासनाच्या पाया पडून झाल्यानंतर सगळे मार्ग त्या ठिकाणी थकले आणि शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं शेतकऱ्यांच्यासाठी आज या ठिकाणी या आपल्या फत्तेपूरच्या कार्यालयाला कुलूप ठोकण्यात आलेलं आहे। वरिष्ठांशी बऱ्याच वेळेस चर्चासुद्धा झालेली आहे। हाच एक प्रश्न नाही, नेमकिळी शिवारातील HVDS या योजनेअंतर्गत अनेक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी प्रायव्हेट ट्रान्सफॉर्मर दिलेले आहेत। त्या ट्रान्सफॉर्मरचा जो ठेकेदार आहे तो ठेकेदार इतका हरामखोर आहे, इतका भ्रष्ट आहे की शेतकऱ्यांकडून पैसे उकळून सुद्धा त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे काम करत नाही। मग शेतकऱ्यांनी वैयक्तिक ट्रान्सफॉर्मर घेऊन सुद्धा त्या शेतकऱ्यांना त्याचा काय फायदा, शेतकऱ्यांची त्या ठिकाणी सुद्धा अडवणूक होते। आता जे ट्रान्सफॉर्मरचे बिलं भरलेले आहेत मादनी शिवार असेल तर मादनी शिवारामध्ये ज्या शेतकऱ्यांनी बिलं भरलेले आहेत रनिंग बिलं भरलेले आहेत त्या शेतकऱ्यांची सुद्धा काल माहिती पडलं की त्या शेतकऱ्यांचे ट्रान्सफॉर्मर त्या ठिकाणी बंद केले गेलेले आहेत। पूर्वसूचना न देता कुठलीही माहिती शेतकऱ्यांना न देता तर हे कर्मचारी जर अशी वागणूक शेतकऱ्यांप्रती करत असतील, शेतकऱ्यांना देत असतील, अडवणूक करत असतील तर शेवटी शेतकऱ्यांचाही याचा अंत त्या गोष्टीला असतो। म्हणून शेतकऱ्यांनी आज एक लोकशाही मार्गाने या फत्तेपूर कार्यालयाला एमएसबीच्या कार्यालयाला कुलूप ठोकलेला आहे। जोपर्यंत शेतकऱ्यांच्या आमच्या ह्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही कोणत्याही कर्मचाऱ्याला किंवा अधिकाऱ्याला या कार्यालयामध्ये प्रवेश करू देणार नाही ही आमची ठाम भूमिका आहे। धन्यवाद।
या बातमी तिथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.